कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी महापालिकेनं एक पाऊल पुढे टाकलंय. कल्याण पश्चिममधलं नवं एव्हरेस्ट सोसायटी, न्यू नित्यानंद छाया सोसायटी, ओम शिवम सोसायटी या तीन सोसायटीमधल्या रहिवाशांनी महापालिकेला जागा, वीज आणि परिचालनाचा खर्च करण्याची तयारी दाखवलेली आहे. तीन ठिकाणी सेंद्रिय खत मशीन बसवण्यात आलेलं आहे आणि या मशीनच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया होऊन खत निर्मिती होणार असल्यानं या मशीनच्या माध्यमातून 300 किलोग्रॅम प्रतिदिन ओला कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचणार आहे. तसंच वाहतुकीच्या खर्चातसुद्धा बचत होणार आहे. माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांच्या पाठपुराव करून हे प्रकल्प मार्गी लावले असून महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये जाऊन ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं, त्याच्यावर प्रकल्प राबवणं, खत करणं या सगळ्याचं कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यातला आजचा एक वैजयंताई घोलप यांच्या वॉर्डातला हा कचऱ्याचा प्रकल्प, त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.